नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नफा तोट्यावरील नवोदयच्या नवनीत पुस्तकामधील 13.1 हा स्वाध्याय पाहणार आहोत. या अगोदर आपण नमुना प्रश्न पाहिलेला आहे. तर पहिलं उदाहरण, एका फेरीवाल्याने डझनाला रुपये 32 या दराने चिक्कू खरेदी केले आणि डझनाला 40 रुपये या दराने विकले, तर त्याचा नफा किती. आता बघा, उदाहरण सोपं आहे. एका फेरीवाल्याने डझनाला 32 रुपये या दराने चिक्कू खरेदी केली, म्हणजे एक डझन चिक्कूची खरेदी किंमत किती आहे? एक डझन चिक्कूची खरेदी किंमत 32 रुपये, आणि एक डझन चिक्कूची विक्री किंमत किती आहे? कितीला विकले त्याने? बरोबर 40 रुपये आहे की नाही. मग आपल्याला नफा किती म्हटलं आहे? नफा तर काढताच येतो, पण आपल्याला पर्यायामध्ये नुसता नफा दिला नाही, तर कसा नफा काढायला सांगितला आहे? शेकडा नफा असं पर्यायामध्ये दिलेलं आहे, टक्केमध्ये दिलेलं आहे, म्हणून शेकडा नफा काढावा लागेल. शेकडा नफ्यासाठी आपण अगोदर नफा काढून घेऊया. नफा कोणती किंमत जास्त आहे? विक्री. आता सतत सांगण्याची आवश्यकता नाही, विक्री किंमत जास्त असली की नफा होतो, म्हणजे विक्री वजा खरेदी. आता बघा, मग विक्री किती आहे? 40 वजा खरेदी 32 बरोबर 8 रुपये. हा काय झाला? नुसता नफा. पण आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा, म्हणून शेकडा नफ्याचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100. नफा किती आला आपला? 8 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत काय आपली? 32. 8 एक 8 8 चौक 32, 4 एक 4 4 2 8 2 उरले 4 5 20, 25 एक 25, म्हणजे शेकडा नफा किती आला? शेकडा 25 तर म्हणायचं, किंवा त्यालाच आपण 25% असं म्हणतो. आणि हे पाठ्य आपल्या पुस्तकामध्ये डी ऑप्शनला दिलेलं आहे. कोणत्या? डी. यानंतर आपण पुढील दुसरं उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 2 बघा. आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा, नीट लक्ष द्या. आपल्याला उदाहरणात असं सांगितलं आहे की एका मुलाने आपले जुने पाठ्यपुस्तक 20% तोट्याने रुपये 64 विकले, तर पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत किती होती? आता जुने पाठ्यपुस्तक आपल्याला जी माहिती दिली ती बघूया. नफा दिला आहे का तोटा दिला आहे? बरोबर, तोटा दिला आहे. मग तोटा किती आहे? 20%, म्हणून 20%. पुन्हा काय दिले आपल्याला? केवढ्याला विकलं? 64 रुपयाला, म्हणजे विक्री किंमत काय? विक्री 64 रुपये. तर काढायला काय सांगितले आपल्याला? बरोबर, खरेदी किंमत काढायची, म्हणून खरेदी किंमत बरोबर प्रश्नचिन्ह. आता मी सांगितलं टक्केमध्ये, यापूर्वी आपण एक नमुनामध्ये प्रश्न सोडवला होता बा, त्यामध्ये सांगितलं होतं टक्के दिसलं की 83 खरेदी आणि विक्री शॉर्टमध्ये लिहितो. आता मी खरेदी 100 लिहायचं. आता बघा, तोटा झाला आहे का नफा रे? तोटा, म्हणजे विक्री कमी असणार आहे. कितीनं कमी असेल? 20, म्हणजे 80. तर आपल्याला कोणती किंमत दिली? विक्री दिली. विक्रीच्या खाली आहे 64 आणि खरेदीच्या खाली खरेदी. आपण खरेदी काढूय. खरेदी बरोबर तिरकस कोणत्या दोन संख्या आहेत? हे म्हणजे 100 गुणिले 64 भागिले 80, हे 1 1 0, 8 1 8 8 8 64 आणि 8 10 80 रुपये, म्हणजे आपली काय आली? खरेदी किंमत 80 रुपये. असा आपल्याला पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेला आहे 80. लक्षात. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 3 हे बघा, एक माणूस रुपये 20 डझन याप्रमाणे पेन्सिली खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 रुपयाप्रमाणे विकतो, तर त्याचा नफा किती टक्के आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. मग आपल्याला माहीत आहे खरेदी किंमत किती आहे? 20 रुपये. एक डझन पेन्सिलीची खरेदी किंमत 20 रुपये. आता विक्री किंमत काढताना काय करावं लागेल तुम्हाला माहीत आहे. आता
एक डझनामध्ये किती पेन्सिली असतात? 12. 12 × 2, 2 का लिहिलं, प्रत्येक पेन्सिल 2 रुपयाला विकतो, म्हणून 12 × 2 = 24. मग काय आलं इथं? 24. आता त्यानंतर बघा, 24 रुपये विक्री आली, यावरून आपल्याला काय करता येईल? तर विक्री किंमत 24 आहे आणि खरेदी किंमत 20 आहे, मग काय होईल? नक्कीच नफा. नफा किती होईल? 24 - 20 = 4 रुपये नफा. मग पण आपल्याला पर्याय असा नाही दिलेला, आपल्याला पर्याय आहे शेकडा नफ्यामध्ये. आलं का लक्षात? मग शेकडा नफा काढताना आपल्याला काय करावं लागेल? शेकडा नफ्याचं सूत्र आहे की नाही, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आता मी सूत्र देत नाही, शेकडा नफा बरोबर काय? बरोबर नफा 4 × 100 / खरेदी किंमत किती? 20. बरोबर 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 5 × 5 = 10, 20. 20 म्हणजे शेकडा नफा काय आला? 20. त्यालाच आपण काय लिहू शकतो? 20%. असा पर्याय डी मध्ये दिलेला आहे. कुठे दिलेला आहे? डी मध्ये. लक्षात आलंय का? यानंतर चौथं उदाहरण. एक वस्तू ₹750 विकताना एका माणसाला 20% फायदा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत? विकताना म्हटलंय म्हणजे विक्री किंमत आहे की नाही. विक्री किती दिलेली आहे आपल्याला? 750 रुपये. पुन्हा आणखी काय दिलंय? एका माणसाला किती टक्के फायदा होतो? 20%. म्हणजे फायदा म्हणजे शेकडा नफा 20 आहे की नाही. आता त्यानंतर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत आपल्याला काढायची. हे बघा, शेकडा नफा, 20% नफा, टक्के किंवा शेकडा, हे कशाचा अर्थ लक्षात घ्या. इथं टक्केत लिहिले, मी इथं शेकडामध्ये लिहिले, म्हणजे आपलं लगेच 83. खरेदी विक्री, खरेदीच्या खाली 100, विक्रीच्या खाली नफा म्हणून मिळवायचे 100 × 120. दिलंय काय? खरेदीची किंमत किती दिली? बघा बरं, कुठं खरेदीची किंमत दिली? काय दिलंय? विक्री किंमत. मग विक्रीच्याच खाली लिहायची 750 आणि खरेदीच्या खाली खरेदी. यानंतर बघा, आता बघा बरं, कसं लिहिणार? खरेदी बरोबर तिरकस 100 × 750 / 120. बघा आता 0 इथं 0, आता कितीनं भाग जातो? 2 जातो, तो 2 घालवा काय त्याला, बेसाई 12, इथं 50 आलं बरोबर, 2 × 5 = 10. आता आणखी 2 जातो, तर 2 घालवे, 3 × 6 इथं आलं 25. आता 3 इथं जातं, 7 × 5 आहे की नाही. 3 × 3 = 3, 3 × 3 = 6 उरलं, 3 × 5 = 15. म्हणजे वर काय राहिलं रे? 25 × 25 म्हणजे 625 रुपये. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत काय आली? 625 रुपये. आणि असं आपल्याला पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेला आहे. कुठं दिलेला आहे? सी. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. पुढचं उदाहरण आहे बघा, एका माणसाने नगारा 4 रुपये या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते, त्याने बाकीचे आंबे 40 रुपयाला 10 आंबे या दराने विकले, तर त्याचा नफा अगर तोटा किती? आता नफा आहे का तोटा हे काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल? खरेदी आणि विक्रीची किंमत काढावी लागेल. मग बघूया आपण. अगोदर एका माणसाने नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केली, म्हणजे 120 आंब्यांची खरेदी किंमत. नगाला म्हणजे काय रे? एका वस्तूला, एका आंब्याला, एका आंब्याला किती रुपये? बरोबर 4 रुपये, म्हणजे 120 × 4 बरोबर 0 × 12 = 48. किती रुपयाला सगळे आंबे घेतले? 480 रुपयाला, म्हणजे त्याची खरेदी किंमत आली. आता विकताना काय केलं? 20 आंबे सडलेले होते. बघा, एकूण आंबे किती होते? 120. त्यातले सोडलेले 20 होते, म्हणजे 120 मधून 20 वजा केले, राहिले किती आंबे?
शंभरच आंबे राहिले. आता तुम्ही जर विचार करायला गेला तर आपल्याला पुढे सांगितलंय त्याने बाकीचे आंबे, बाकीचे म्हणजे सडलेले कोण घेईल का, ते सोडून 100 आंबे 40 रुपयाला 10 आंबे 40 रुपयाला 10 आंबे या दराने विकले. आता आपण काय करू, एक आंब्याची किंमत काढू, एक आंब्याची विक्री किंमत बरोबर 40 रुपयाला किती आहेत 10, बरोबर आहे की नाही. मग काय करावं लागेल, 40 भागिले 10 बरोबर 4 रुपये, एक आंब्याची विक्री किंमत 4 रुपये आली. आपले आंबे किती आहेत 100, म्हणून 100 आंब्यांची विक्री किंमत बघा बरं काय येईल, 100 आंब्याची विक्री किंमत बरोबर ना, 100 आंबे आहेत गुणिले एक आंब्याची किंमत 400 रुपये. म्हणजे बघा त्यानं ते 120 आंबे किती रुपयाला खरेदी केली होती, कितीला खरेदी केली होती बरोबर आहे की नाही, 480 रुपयाला, आणि विकले किती रुपयाला 400 रुपयाला त्यानं ते आंबे विकलेले आहेत. तर आता बघा या व्यवहारात त्याला काय विचारलं आहे आपल्याला, नफा झाला का तोटा. तर आता ही या व्यवहारामध्ये कोणती किंमत जास्त आहे, खरेदी किंमत, म्हणजे त्याला काय होईल तोटा होणार आहे बरोबर आहे की नाही, तोटा, किती तोटा होईल बरोबर, खरेदी किंमत मधून विक्री किंमत वजा करावी लागेल, 480 वजा 400 बरोबर 80 रुपये काय झाला तोटा. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल, आलं लक्षात. त्यानंतर 6वं उदाहरण आहे, 6व्या उदाहरणामध्ये बघा, एक शर्ट 25% नफा मिळवून 2500 रुपयांना विकला गेला तर त्या शर्टची खरेदी किंमत किती. बघा आपल्याला माहीत आहे काय काय गोष्टी दिल्यात, तर नफा दिला आहे, किती दिला आहे 25% दिला आहे, त्यानंतर विकला म्हणजे विक्री किंमत दिली ती आहे 2500 रुपये. तर काढायचं काय आपल्याला, खरेदी, खरेदी बरोबर प्रश्नचिन्ह. हे बघा टक्के दिसलं की आपण दुसरं काहीच विचार करायचा नाही, खरेदी विक्री, खरेदीच्या खाली 100, विक्रीच्या खाली नफा आहे म्हणून ह्या 100 मध्ये मिळवून 125. आता दुसरी कोणती गोष्ट माहिती आहे आपल्याला, 2500 रुपये विक्री आहे, मग विक्रीच्याच खाली लिहायचं 2500 रुपये, तर खरेदीच्या खाली खरेदी. आता बघा खरेदी बरोबर, आता तुमच्या लक्षात आलं तर कसं काय घ्यायचं, ते 100 × 2500 / 125. आता तुम्हाला पाढा 5 न घालवा 25 न घालवा, सोपं जाईल तसं, मी 125 घालवतो, 125 × 125 = 225 × 225 = 250 तर बरोबर बघा 10 इथं किती राहिले 100 × 20 100 × 20 म्हणजेच काय 2000 रुपये. आणि मग त्या शर्टची खरेदी किंमत काय असेल 2000 रुपये, असं आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा पुढील उदाहरण, पुढील आणि शेवटचं उदाहरण. तर एका माणसाने 10 रुपयाला 2 या दराने काही पेरू खरेदी करून ते 18 रुपयाला 3 या दराने विकले. या विनिमयातील व्यवहार, विनिमय म्हणजे व्यवहार, विनिमयातील नफा शोधून काढा. तो पण आपल्याला पर्यायामध्ये शेकड्यामध्ये दिलेला आहे. तर काय करायचं बघा, आधी हे 10 रुपयाला 2 तर एकच पेरूची किंमत करायची, एक पेरूची खरेदी किंमत बरोबर कसं करणार, 10 ला 2 आहेत म्हणून 10 / 2 बरोबर 5 रुपये. म्हणजे त्यानंतर विकताना मात्र त्यानं काय 18 ला 3 विकलेत, तिथं पण एकच पेरूची आपण काय करू विक्री किंमत काढूयात, विक्री किंमत, आलं लक्षात. आता मग विक्री किंमत काढल्यानंतर लक्षात घ्या 18 आहे, 18 / 3 = 6 रुपये
म्हणजे एका पेरूची खरेदी किंमत आहे 5 रुपये, एका पेरूची विक्री किंमत आहे 6 रुपये. मग नफा काढूया आधी, नुसता नफा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री किती दिलेली आहे आपल्याला? 6 वजा खरेदी 5, किती आला नफा? 1. आता आपल्याला काय करायचं आहे? कारण जर पर्यायामध्ये नफा एवढा असतं तर आहे, पण शेकड्यामध्ये दिले, टक्केमध्ये, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? शेकडा नफा. शेकडा नफ्याचं सूत्र सगळ्यांना माहीत आहे आता, आहे की नाही? नफा गुणिले 100, नफा किती आपला? 1 गुणिले 100 भागिले किंवा छेद खरेदी किंमत. खरेदी किंमत 5, 5 एक 5, 5 दुनी 10, 0 म्हणजेच किती टक्के नफा झाला रे? 20%. आणि असं आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक डीमध्ये दिलेलं आहे. पर्याय डी आलं लक्षात? तर मला असं वाटतं की तुम्हाला ही उदाहरणं बऱ्यापैकी समजली असतील. पुन्हा एकदा बघा आणि ही उदाहरणं नीट सोडवण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या. निश्चित सोपी आहेत उदाहरणं, प्रयत्न केला की काहीच अवघड नाही. ओके, धन्यवाद.